कोल्हापूर शहरात रोज 200 टनाहून अधिक कचरा निर्माण होतो, मात्र कोल्हापूर महापालिकेकडे फक्त 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच उपलब्ध आहे। त्यामुळे कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पावर पडून असणाऱ्या 3,76,000 क्युबिक मीटर कचऱ्यामध्ये 100 टन अधिक कचऱ्याची भर पडतीये। पाहूया कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावरचा सिटी स्कॅन रिपोर्ट। कोल्हापूर 5.5 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेलं शहर, या शहरात रोज 200 टनाहून अधिक कचरा निर्माण होतो। या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करता येणं शक्य नाही, कारण महापालिकेकडे फक्त 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणाच उपलब्ध आहे। कचऱ्याचा हा प्रश्न गेल्या 10-12 वर्षांपासून कोल्हापूर शहरात गंभीर झालाय। गेल्या 10-12 वर्षात निर्माण झालेला हा सर्व कचरा कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पावर विना प्रक्रिया साठवून ठेवण्यात आला आहे। त्यामुळे झूम प्रकल्पावर 3,76,000 क्युबिक मीटर कचरा पडून आहे। त्यातच दररोज 100 टनाहून अधिक भर दररोज पडत आहे। त्यामुळेच कोल्हापूरकर, महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर चांगलेच संतापलेत। 2007 पासून ही तर सगळी प्रक्रिया चाललेली आहे आणि फक्त दिशाभूल करायचं काम चालू आहे जनतेचं, आणि भविष्यातली दिल्लीवाला कोल्हापूर कारणीभूत हेच राहणार आहे। आणि भविष्यात तुम्हाला 1 वर्षात कळेल कोल्हापूरची दिल्ली झालेली। कुठलाही प्रकल्प असू दे, कुठलीही योजना असू दे, आम्हाला जनतेला मागितल्याशिवाय मिळत नाही। तसंच हा झूम प्रकल्पाबाबतीत जर विचार केला तर आम्हालाही उद्या टोकाची भूमिका नागरिक म्हणून घ्यावी लागेल असं मला वाटतं। बरेच आणले प्रकल्प, परंतु ते कार्यान्वित झाले नाही। आता तुम्ही सुद्धा म्हणालात की 100 टन काय नाही, हे सगळं झूट आहे। अहो या ठिकाणी आता स्मशानातली राख सुद्धा आणून टाकायला लागलेले आहेत आणि इथली नागरी वस्ती आता इथं लोक थांबेना झालेत, अशी वाईट अवस्था झालेली आहे। दररोज कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय, त्यामुळे या परिसरातील नागरिकांचं आरोग्य गेल्या अनेक वर्षांपासून धोक्यात आलंय। कचरा प्रश्नावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी झोपेचं सोंग घेतायत का असा प्रश्न उपस्थित होतो, कारण कचरा ही समस्या नसून उत्पन्नाचं साधन आहे हे अनेकांनी सिद्ध केलंय। तरी देखील कोल्हापूर महानगरपालिका आम्ही कचऱ्याचा प्रश्न सोडवू असं गेल्या 10-12 वर्षांपासून सांगत आलीय। आजही महापालिकेचं हेच उत्तर आहे। ती सध्या आपण निविदा काढलेले आहे, निविदासाठी 2 निविदा आलेल्या आहेत, त्याची छाननी चालू आहे। साधारण एका येत्या 15 दिवसात आम्ही हा विषय मान्य स्थायी समितीसोबत मंजुरीसाठी ठेवणार आहे। आणखीन त्यासाठी जो लिगसी वेस्ट, जो एक्झिस्टिंग डम्प साईट आहे, तो पूर्ण काढण्यासाठी आपण काम सुरू करणार। आंदोलन करून, जनहित याचिका दाखल करूनही कोल्हापुरातील कचऱ्याची समस्या काही सुटलेली नाही। कोर्टानं या याचिकेची गंभीर दखल घेऊन कोल्हापूर महानगरपालिकेला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा तात्काळ उभारण्याचे आदेश दिले। त्याला आता 11 वर्ष पूर्ण होत आलेत, मात्र तरीही कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही। जिल्ह्यात कचऱ्याचा प्रश्न सोडवणारी कागल नगरपालिकेसारखी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, पण 5.5 लाख लोकसंख्येचा गाडा हाकणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेला इतक्या वर्षांपासून अद्यापही शहाणपण का सुचलेलं नाही असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। आता सरकारनंच कोल्हापूरच्या या कचऱ्यासंदर्भात लक्ष घालण्याची गरज निर्माण झालीय, अन्यथा कोल्हापूरच्या कचऱ्याचा प्रश्न नागरिकांच्या मुळावर उठायला उशीर लागणार नाही हे नक्की। प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर। शहरातल्या या कचरा प्रश्नामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय। कोल्हापूरवासियांचं या कचरा प्रश्नावर काय म्हणणं आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मी आता उभा आहे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात आणि माझ्या पाठीमागे दिसणारा हा कोणता डोंगर नाहीये, तर हा डोंगर आहे कचऱ्याचा। एक प्रकारे आपण म्हणू शकतो कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्तृत्वाचं हे उदाहरण म्हणावं लागेल, कारण या डम्पिंग ग्राउंडवर गेल्या 12 वर्षापासून 3,76,000 क्युबिक मीटर इतका कचरा पडून आहे कोणत्याही प्रक्रियाविना। आणि इतकंच नाही तर दररोज कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीत 200 टन कचरा तयार होतो आणि त्यापैकी फक्त 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते। उर्वरित 100 टन कचरा याच ठिकाणी, याच डोंगराच्या परिसरात टाकला जातो। म्हणून कोल्हापूर शहरात नागरी प्रश्न मोठ्या प्रमाणात तयार झालाय असं आपल्याला म्हणता येईल। या संदर्भात बोलण्यासाठी कोल्हापूरकर माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला सांगा, इतक्या मोठ्या कचऱ्याचे ढीग, महानगरपालिका दावा करते की या ढिगावर आम्ही जैविक प्रक्रिया केलेली आहे आणि इथं तर ढीग पेटवलेले दिसतात। महानगरपालिकेचे सगळे दावे खोटे असतात। महानगरपालिकेची फक्त कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करायचं काम चालू आहे।
जर असं काय असतं तर इथं तुम्हाला एवढा जैविक कचरा दिसलाच नसता. जो प्रकल्पावर जो कचरा आणून टाकतात आता इथं त्यांनी प्रकल्प नवीन हे केलेला एक ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा असं जर एक आपण आता इथे ढीग बघतोय एक पेटत्याले ढीग आहेत या सगळ्या कचरा एकत्रच आहे या ठिकाणी. अनेक ठिकाणी कोल्हापूर शहरातले जे कत्तलखाने असतील मटण मार्केट असेल या ठिकाणी जे मांस असतं ते मांस या ठिकाणी आणून टाकलं जातं आणि इथून जे मांस इथं कुत्र्यांचा वावर जास्त आहे आणखीन पक्ष्यांचा आहे. इथली पक्षी नेऊन इथली जी मासाचे तुकडे वगैरे असतात तर आजूबाजूच्या घरातनी नेऊन घराच्या टेरेसवर नेऊन खातात आणि तेथच घाण पडलेलं असते. अक्षरशः इथले नागरिक दुर्गंधीने प्रदूषणाने त्रस्त झालेले आहेत. कुणाला वेळ आहे इकडे बघायला? जो तो बघतोय तो आपल्या उद्घाटन हे कार्यक्रम जा त्याला भेटायचा ह्याची सत्कार स्वीकार त्याची सत्कार स्वीकार हीच काम चालू आहे. आता महापौरांचं पदाधिकाऱ्यांचं आता चाललेलं आहे. हे नागरिक आता तिथे काम करायला कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात काय विचार केला हे नाही लोकांनी प्रशासनानं विचार केलाय का राजकीय लोकांनी विचार केलाय? कचरा पडलाय तो पडलाय पण इथं काम करणारे जे 1500 कर्मचारी आहेत कोल्हापूर शहरात किंवा इथे त्यांचे आरोग्य चांगले राहावं त्यासाठी कुठलाही उपाय केलेला नाही. उपायच केलेला नाही तर म्हणजे नागरिकांचा विचार करणार कधी ती आणि कचऱ्याचा बघायला येणार कधी? मुळात पहिल्यांदा महापूरची पहिली भेट झाली पाहिजे की झूम प्रकल्पाला पहिली भेट दिली पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे दोन्हीही या गोष्टीसाठी जबाबदार आहेत आणि नागरिक देखील जबाबदार आहेत. नागरिकांनी जर उठाव केला तर त्यांच्यावर अंकुश राहील आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं फक्त दिशाभूल केलेली आहे. या कचऱ्यापासून वेगवेगळ्या छोट्या छोट्या नगरपालिका देखील वीज निर्मिती करतात परंतु इथे कोणताही मोठा प्रोजेक्ट आलेला नाही. महापालिकेकडे करण्यासाठी तशा उपाययोजना आहेत तर मुळात प्रशासनाची आणि राज्य शासनाची यात भूमिकाच संदिग्ध आहे. त्याच्यामुळं मानसिकता नाही आणि कोल्हापूरकडं जास्ती वेगळ्या भावनेनं बघितलं जातं त्याच्यामुळे हा कोल्हापूर शहराच्या सर्व नागरिकांच्या अन्याय आहे. या प्रश्नाकडे कधी गांभीर्यानं पाहणार आणि कोल्हापूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न कधी मार्गी लावणार असा सवाल कोल्हापूरची जनता विचारते. कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.